कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावासह पंचक्रोशीत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानं घरांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे। सायंकाळी 5 सुमारास कोपरगाव तालुक्यातल्या पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे, झगडेपाटा, डाऊज खुर्द, जेऊर कुंभारी, डाऊज बुद्रुक, हिंगणी, घारी या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानं परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आणि शेतीमालाचंही नुकसान झालं। सायंकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली। यावेळी सुमारे 2 तास चाललेल्या जोरदार पावसानं नागरिकांची पुरती धांदल उडाली होती। चांदेकसारे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलं असून घरातील संसार उपयोगी वस्तूही भिजल्यानं मोठं नुकसान झालंय। रात्रीच्या जेवणासाठीच्या स्वयंपाकाची वेळ असल्यानं गृहिणींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। माजी सरपंच केशवराव होन यांनी सदर घटनेची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिली असता माहिती मिळताच तहसीलदार तातडीनं घटनास्थळी हजर झाले आणि गावातील सखल भागातील पाणी जेसीबी मशीनच्या सहाय्यानं नदीपात्रात काढण्यात आले। घारी आणि चांदेकसारी या दोन्ही गावादरम्यान असणाऱ्या घारी नदीच्या पुलावर पाणी असल्यानं तहसीलदारांना घारी गावात पाहणी करण्यासाठी जाता आलं नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी चांदेकसारे आणि घारी या गावातील नागरिकांच्या शेतीउपयोगी कामासाठी जाणे येण्यासाठी जोडणाऱ्या छोट्या पुलावरून दोन गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। दुचाकीमध्ये पाणी गेल्यानं दुचाकी बंद पडल्या तर घारी गावचे सरपंच यांना पुलाच्या कठड्यावरून खडतर मार्ग काढत दुसऱ्या बाजूला यावं लागलं। सरपंच शिवाजी बर्डे यांनी एस9शी बोलताना सांगितलं की कालच्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल आणि नुकसान झाले असून ग्रामपंचायत स्तराच्या माध्यमातून नागरिकांना मदत केली जाईल असं म्हटलं। काल अचानकच पावसाने एकदम अकराळ वेगळा रूप धारण केल्यामुळं आमचे घारे आणि चांदेकसारा या दोन्ही गावांचा संपर्क तुटला। पुलावरून भरपूर प्रमाणात पाणी गेल्यामुळं वाहतूक बंद झाली। त्यानंतर गावातील बरेचसे घरं, त्यानंतर शाळेच्या कंपाऊंडमध्ये असली बाबूळ ही त्या पावसामध्ये पडली आणि हातूनच असं नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांचेसुद्धा मालामध्ये खूप पाणी साचलेलं आहे, हे पाणी निघण्यासाठी जागा नाही आणि सध्या वाहतुकीची कोंडी पुलावरून पाणी असल्यामुळं होत आहे आणि नागरिकांची खूप गैरसोय होत आहे। काल ग्रामपंचायत पातळीवर ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणी आम्ही आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत नळ्या उकळून दिल्या आहेत। गटर असताना गटरीमध्ये जे गबळ येऊन बसलो होतं ते गबळ काढून आम्ही पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे गावातील जे तुंबलेले गटर किंवा जे नाले आहेत त्यातील पाणी काढून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। हा तर ते जे कटडे आहेत ते कटडे या पावसाच्या पाण्यामुळं यापूर्वी होऊन गेले आणि त्याची दुरुस्ती आम्ही लवकरच करणार आहोत आता, कारण त्यामध्ये 1-2 पाईप आमचे तुटलेले आहेत। तर याचबरोबर ड्युटीला निघालेल्या तरुणाची दुचाकी पाणी गेल्यानं बंद पडल्यानं त्यानंही यावेळी आपली व्यथा मांडली। नागरिकांचे एकदम प्रचंड हाल होत आहे, कारण की काल 4:30 दरम्यान जो पाऊस चालू झालेला होता तो साधारणतः 1-2.5 तास इतका मुसळधार पाऊस चालल्याने इथलं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि बहुतांश आमच्या घारी गावामध्ये अनेक ठिकाणी जे गल्ले आहेत त्यांच्या काही घरामध्ये पाणी पण गेलेलं आहे आणि या पुलाचे काम थोडं अर्धवट असल्यामुळे नागरिकांना येणे जाण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। अनेकांच्या गाड्याही काल संध्याकाळपर्यंत बऱ्याच फसलेल्या होत्या, परंतु आज सकाळी थोडा पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या येत आहे आणि नागरिकांना सकाळी जाणे येण्याचा हा महत्त्वाचा रस्ता आहे, परंतु इथली जी वर्दळ आहे ती सगळी पुढच्या जो चांदेकसऱ्याचा जे चांदेकसऱ्या जे गाव आहे त्या गावामध्ये सगळे जात असतात, काही दूध घालायला जात असतात, काही किराणा करायला जात असतात। त्याच्यामुळे नागरिकांना कालपासून पावसामुळे जो पाऊस झालेला आहे 2-2.5 तास खूप मुसळधार पाऊस झाला आहे, म्हणून त्या पावसामुळे लोकांना घरीच बसावं लागलेले आहे आणि या पावसामुळे बऱ्याच जणांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान पण झालेलं आहे। शेतीचं काही बघितलं गेलं तर बऱ्याच प्रमाणात वावरामध्ये पाणी साचल्याने झाडे जवळजवळ जे पिकं आहे ते झोपली गेलेली आहे। त्याच्यामुळे शासनाने लवकरच्या लवकर पंचनामे करावे व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी हीच आमची इच्छा आहे। इतका अतिशय एकदम अचानक भीषण म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि तो पाऊस इतका अचानक आला की गावाच्या जनजीवनापेक्षा शेतकऱ्यांचे इतके आले, कोणाची कांद्याची चाळं पाण्यात गेली, कोणाची गहू सुकायला ठेवली ते पाण्यात गेले, म्हणजे इतके शेतकऱ्यांचे आतुनात आले। रस्त्याचे ते दुरावस्था ग्रामपंचायत लेवलवर चालू आहे आता काम, गटारी उचलण्याचं किंवा झाडं जे तुटले होते, लाईट खंडित झाली होती ती ग्रामपंचायत पातळीवर कर्मचाऱ्यांनी ते
ताबडतोब माणसं लावून ते झाडं बाजूला करून वीज चालू सुरळीत चालू केला. रस्त्याचे गटर तुंबले होते ते पण त्यांनी ताबडतोब व्यवस्था हे करून केली. फक्त शेतकऱ्यांची थोडी जास्त हाल झाली. आणि कांद्याचं थोडं आता थोडे थोडे कांदे आहेत पण ते आता मार्केटला नेताना इतके हाल होऊ राहिली. तर पाऊस अचानक आल्यामुळं सगळे बरेचसे लोकांचे कांदे पण भिजले, घरं पडले. दोन तीन शेतकऱ्यांची एक तर एकदम निराधार स्त्री आहे, तिचं पण ती खोलीचं हे झालं. पण त्यात ग्रामपंचायत पातळी थोडी तिची आता व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू राहिलो. पण गावातल्या तरुणांनी मदत करून आणि भरपूर अडचणी दूर करायचा भरपूर प्रयत्न केला. कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, कोपरगाव.